नमस्कार मित्र मैत्रिणींनो, गर्ल्स ऑडिओ स्टोरी टेलिंग या कार्यक्रमात मी प्रेरणा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते। मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक सुंदर गोष्ट घेऊन आले आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हिरवा घोडा। एकदा बिरबलाची परीक्षा घेण्यासाठी बादशाह बिरबलाला म्हणाला, बिरबल मला त्या ठरलेल्या रंगाच्या घोड्यावर बसायचा कंटाळा आला आहे। तेव्हा काळा पांढरा काळ्यावर पांढरे पट्टे असलेला किंवा पांढऱ्यावर काळे पट्टे असलेला तपकिरी किंवा तपकिरी रंगामधूनच पांढरे पट्टे असलेला राखी करडा या नेहमीच्या रंगांव्यतिरिक्त असलेल्या रंगाचा घोडा आठवड्याच्या आत आणून दे। एवढी साधी गोष्ट जर तुला जमत नसेल तर तू माझ्याकडे पुन्हा येऊ नकोस। 2-3 दिवस उगाच आसपासच्या गावात भटकण्यात घालून चौथ्या दिवशी बिरबल बादशाहकडे आला आणि म्हणाला, बादशाह काम फत्ते झालं, हिरव्या गार रंगाचा घोडा शोधून काढलाय। बादशाहने विचारलं, मग येताना घोडा घेऊन का आला नाहीस? बिरबल म्हणाला, मी आणत होतो पण त्या घोड्याच्या मालकाच्या 2 अटी होत्या। त्याची पहिली अट म्हणजे तो घोडा घेऊन जायला स्वतः बादशाहने त्याच्याकडे यावं। बादशाह म्हणाला, हत्तीच्या एवढंच ना, हिरव्या घोड्यासाठी मी स्वतः त्याच्याकडे जायला तयार आहे। बर, त्याची दुसरी अट कोणती? बिरबल म्हणाला, त्या घोड्याच्या मालकाची दुसरी अट अशी की ज्या अर्थी बादशाहला काळा पांढरा तपकिरी राखी करडा या नेहमीच्या रंगांव्यतिरिक्त असलेल्या वेगळ्या रंगाचा घोडा हवा आहे, त्या अर्थी त्यांनी सुद्धा रविवार ते शनिवार या ठरलेल्या 7 दिवसांव्यतिरिक्त इतर वारी माझ्याकडे घोडा न्यायला यावं। बिरबलाच्या या उत्तरानं बादशाहचा चेहराही नेहमीच्या रंगांव्यतिरिक्त अशा वेगळ्याच रंगाचा होऊन गेला। मला वाटतं ही गोष्ट सुद्धा आपल्याला नक्की आवडली असणार। आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद।